नमस्कार. सखे सह्याद्रीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जेव्हा एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी 12वी विज्ञान शाखेचं शिक्षण घेत असते त्यावेळेला एक सुप्त मनात कुठेतरी इच्छा असते की आपण डॉक्टर व्हावं. ही डॉक्टर होण्याची इच्छा हल्ली गुणांवरती बरीचशी अवलंबून असते. जर 12वीमध्ये कमी गुण मिळाले असतील किंवा मेडिकलला लागणाऱ्या प्रवेश परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले असतील तर विद्यार्थी निराश होतो आणि त्याला असं वाटतं की हे डॉक्टर होण्याचं स्वप्न आता आपण पूरं करू शकणार नाही का. पण असं नसतं. कुठेतरी जगामध्ये काहीतरी पर्याय उपलब्ध असतो. बऱ्याच वेळेला ह्या पर्यायाच्या उपलब्धतेची आपल्याला जाणीव नसते आणि म्हणूनच आजचा जो आपला कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं शीर्षक किंवा तो कार्यक्रम असा आहे की परदेशातली MBBSचा अभ्यासक्रम. आपण जेव्हा परदेशातल्या MBBSचा अभ्यासक्रम असं म्हणतो तेव्हा मूळतः रशिया हा देश आपल्या डोळ्यापुढे येतो. कारण रशियामध्ये आज बऱ्याच संधी अशा उपलब्ध आहेत की ज्याच्यामुळे मेडिकलचं शिक्षण किंवा तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न तुम्ही निश्चित पूरं करू शकता. आणि ह्याचवरती आज आपण बोलणार आहोत, याच्याविषयी माहिती घेणार आहोत आणि ह्याच्यावरती चर्चा करणार आहोत. चर्चेमध्ये जे सहभागी होणार आहेत त्यांचं आपण स्वागत करूया. ते आहेत डॉक्टर अमित कांबळे. नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या कार्यक्रमात मी तुमचं मनापासून स्वागत करते. डॉक्टर अमित कांबळे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते AK एज्युकेशनल कन्सल्टंटचे कार्यकारी संचालक आहेत, ते चेअरमन आहेत आणि एवढंच नाही तर त्यांचं स्वतःचं संपूर्ण शिक्षण रशियामध्ये झालेलं आहे आणि ते MD मेडिसिन आहेत. एवढंच करत असताना ते थांबले नाहीत तर रशियामध्ये जास्तीत जास्त भारतीय विद्यार्थी MBBSसाठी कसे पोचतील याच्यासाठी त्यांचा कार्यक्रम किंवा कार्यरत ते असतात आणि त्यामध्ये स्थायिक झालेले आहेत. वर्षातले गेले 6 महिने जवळपास ते रशियामध्ये राहतात एवढ्यासाठीच की नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्णपणाने मदत करता यावी आणि मदत करत असतानाच त्यांना एक जे धैर्य लागतं ते धैर्य द्यावं आणि रशियामध्ये त्यांनी उत्तम प्रकारचं शिक्षण घ्यावं. तुमच्याही मनामध्ये डॉक्टर अमित कांबळे यांना विचारण्यासाठी अनेक प्रश्न असतील तर त्या प्रश्नांसाठी तुम्हाला लागणारे तुमचे दूरध्वनी क्रमांक ते चटकन उतरवून घ्या. ते असे आहेत 022 अर्थातच मुंबईच्या बाहेरच्या प्रेक्षकांच्यासाठी हा STD कोड आहे 2490805 आणि 2498805. डॉक्टर, आपण जेव्हा असं म्हणतो ना की रशियामध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत बरोबर, तर त्यावेळेला मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायला आवडेल की हे AK एज्युकेशनल कन्सल्टंट असं म्हणून तुमची जी संस्था आहे या संस्थेचे तुम्ही कार्यकारी संचालक आहात नंतर चेअरमन आहात तर त्या संस्थेविषयी आम्हाला नक्की काय सांगाल अगदी थोडक्यात. AK एज्युकेशनल कन्सल्टंट्स ही रशियन गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रेकग्नाइज्ड संस्था आहे आणि ह्याच्या अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना होतकुरु जे विद्यार्थी आहेत ज्यांना भारतात काही पर्सेंटेज कमी असल्याकारणाने किंवा फिनान्शियल अडचणी असल्याकारणाने ज्या विद्यार्थ्यांना इंडियात ॲडमिशन मिळत नाही अशा विद्यार्थ्यांना आम्ही तिथं रशियामध्ये त्यांचा प्रवेश MBBS अभ्यासक्रमासाठी फायनलाइज करतो. त्यांचं जे डॉक्युमेंटेशन लागतं त्याच्यानंतर त्यांचे व्हिजा प्रक्रिया, त्यांचे व्हिजा स्टॅम्पिंग, एअर तिकीट्स, त्यांना तिथं विद्यापीठापर्यंत सोडण्यापर्यंत त्यांची हॉस्टेलची सोय, त्याचप्रमाणे तिथं पोहोचल्यानंतर त्यांचं मायग्रेशन कार्ड, त्याचप्रमाणे इमिग्रेशन कार्ड, त्यांची रजिस्ट्रेशन, व्हिजा एक्सटेन्शन, ह्या सगळ्या फॉर्मॅलिटीज आमची संस्था तिथं जाऊन पूर्ण करते. बरोबर. जेव्हा असा प्रश्न येतो त्यावेळेला पुढचा प्रश्न असाही मनामध्ये येतो की रशियन गव्हर्नमेंट कशा पद्धतीने ह्या सगळ्या MBBS या शिक्षणाला प्रोत्साहित करते. आता रशिया आणि आपले जे संबंध आहेत ते खूप जुन्या टाईमपासून आपले गव्हर्नमेंटचे आणि त्यांच्या गव्हर्नमेंटचे खूप चांगले संबंध आहेत. आता जर रिसेंटलीच बघायला गेलं तर 9 मेला रशियाचा विक्ट्री डे असतो तर त्या कार्यक्रमासाठी आपले ऑनरेबल प्रेसिडेंट ऑफ इंडिया डॉक्टर प्रणब मुखर्जींना त्यांनी ॲज अ चीफ गेस्ट तिथं आमंत्रित केलेलं होतं. सो आपल्या कंट्रीचा सगळ्यात टाईम टेस्टेड फ्रेंड हा रशिया आहे. तर एज्युकेशनसाठी देखील रशिया खूप इंडियन विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळेस प्रोत्साहन देत असतो. ह्याचं मूळ कारण आहे की त्यांचं जे एज्युकेशन आहे त्यांना गव्हर्नमेंटचे सबसिडीज खूप मिळतात आणि त्यामुळं एक रशियन विद्यार्थी जेवढी फी त्याच्या अभ्यासक्रमासाठी भरतो तेवढीच फी एका इंडियन विद्यार्थ्याला तिथं लागू शकते. म्हणजे ही फी खूप स्वस्त दरात आणि एक स्टँडर्ड एज्युकेशन आणि गुड इन्फ्रास्ट्रक्चरच्या कॉलेजमध्ये त्याचं एज्युकेशन कम्प्लीट होऊ शकतं.
काही सामान्य माणसांना जसे प्रश्न पडतात तसे मलाही पडलेले आहेत. त्यातला प्रश्न असा आहे की आम्ही अकॅडमी हे नाव ऐकतो, आम्ही इन्स्टिट्यूशन हे नाव ऐकतो आणि आम्ही युनिव्हर्सिटी हे नाव ऐकतो. तर ह्या तिघातला आम्हाला साधारण फरक समजत नाही, तर तुम्ही थोडासा फरक आम्हाला समजावून देणार का? अच्छा मॅडम, आता जसं तुम्ही विचारलं तर सगळ्यात बेसिक जे असतं म्हणजे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर चे जे इन्स्टिट्यूट असतं त्याला आपण फॅकल्टी म्हणतो. फॅकल्टीच्या वरती जे असतं त्याला आपण म्हणतो इन्स्टिट्यूट. इन्स्टिट्यूटच्या वरती जे आहे त्याला आपण म्हणतो अकॅडमी. आणि जी टॉप पोझिशनची आहे त्याला सगळ्यात जे उच्च दर्जाचे ज्याला आपण म्हणतो दॅट इज अ मेडिकल युनिव्हर्सिटी. तर असे हे लेवल्स ऑफ इन्स्टिट्यूशन्स आहेत रशियामध्ये. आणि इन्स्टिट्यूट ही आणि फॅकल्टी सगळ्यात खालची आणि युनिव्हर्सिटी ही सगळ्यात टॉपच्या दर्जाची असते. आता युनिव्हर्सिटीज सुद्धा तुम्ही जर इंटरनेटवरती सर्च केलात तर रशियामध्ये अनेक युनिव्हर्सिटीज आहेत, एकच आहे असं नाही. तर मग कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये नेमकं जावं असं तुम्ही सांगाल आणि त्याला कारण काय? अच्छा, आता रशियामध्ये जवळपास 48 अशा डिफरंट मेडिकल युनिव्हर्सिटीज आहेत जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मान्यता प्राप्त आहेत. पण प्रत्येक विद्यापीठात इन्फ्रास्ट्रक्चर हे चांगलंच असेल असं नाही आहे. काही युनिव्हर्सिटीज फुल टाईम इंग्लिश कोर्सेस डील करतात आणि काही युनिव्हर्सिटीजमध्ये पार्शियल इंग्लिश पार्शियल रशियन कोर्सेस आहेत. मराठी विद्यार्थ्यांसाठी किंवा जवळपास इंडियन विद्यार्थ्यांसाठी युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेणं जास्ती बेटर आहे असं मला वाटतं. तर त्यासाठी जी मेडिकल युनिव्हर्सिटी मी सजेस्ट करू इच्छितो दॅट इज कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी. त्याला आम्ही कधीकधी प्रेमाने मिनी महाराष्ट्र ऑफ रशिया देखील म्हणतो, कारण महाराष्ट्रातले सर्वात जास्ती विद्यार्थी कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये सध्या शिकत आहेत. कझान स्टेट युनिव्हर्सिटीची नेमकी वैशिष्ट्य काय सांगता येतील तुम्हाला? हो, आता कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ही रशियन पेटंट एक ऑफिस आहे ज्यांनी 2009 कझान सिटीला एज्युकेशनल अँड स्पोर्ट्स कॅपिटल ऑफ रशिया असं ऑफिशियली डिक्लेअर केलेलं आहे. ही रशियाची थर्ड कॅपिटल आहे. त्याच्यानंतर जे विद्यापीठ आहे हे ह्याची स्थापना 1814 झालेलं आहे. सो 201 वर्ष झालेले आहेत ही युनिव्हर्सिटी फंक्शनल आहे. प्लस मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन ही इंग्लिशमध्ये आहे. आता नुकतंच 2014 एरीज नावाची युरोपियन एक संस्था आहे म्हणजे इंडस्ट्रीयल चेंबर आणि सायंटिफिक रिसर्च यांनी एक पोल घेतला होता ज्याच्यात युरोप आणि रशियामधून 2000 जास्ती विद्यापीठांनी पार्टिसिपेट केलेलं होतं. आणि त्या पोलमध्ये कझान मेडिकल युनिव्हर्सिटी हे थर्ड पोझिशनवर आलेलं आहे. बाकीची कुठलीच रशियन मेडिकल अकॅडमी किंवा युनिव्हर्सिटी मॉस्को आणि पीटर्सबर्ग सोडून ह्या कॉन्कर्समध्ये रेटिंग्सनुसार किंवा रँकिंगनुसार आलेले नाही आहेत. सो कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ही थर्ड पोझिशनवर आलेली आहे. शिवाय आमच्याकडे एक प्रॅक्टिकल ट्रेनिंग सेंटर आहे ज्याचं WHO आणि UN सपोर्टेड हे प्रॅक्टिकल सेंटर आहे. आणि त्याचं कोलॅबरेशन व्हर्जिनिया युनिव्हर्सिटी USA आणि वर्मॉन्ट युनिव्हर्सिटी USA बरोबर आहे. याच्या अंतर्गत आमचे विद्यार्थी ट्रेंड प्रोफेसर्स किंवा ट्रेंड ॲक्टर्सला ट्रीट करतात. ह्याचं कारण असं आहे की त्याच्यामुळं त्यांचं कम्युनिकेशन स्किल किंवा त्यांचं डायग्नोझिंग स्किल आणि त्यांची मेथड्स ऑफ ट्रीटमेंट हे वाढतं आणि त्याचं एक सर्टिफिकेट त्यांना मिळतं US गव्हर्नमेंटचं. तर अशा काही गोष्टी आहेत जे फक्त कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये अवेलेबल आहेत. प्लस ही युनिव्हर्सिटी जी आहे दॅट इज रेकग्नाइज बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. डोनेशन्स कुठल्याही प्रकारचे घेतले जात नाहीत, कॅपिटेशन फीज कुठल्याही प्रकारची घेतली जात नाही आणि मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन हे पूर्ण 6 इंग्लिश लँग्वेजमध्ये असतं. तुमच्याकडे जेव्हा विद्यार्थी येतात त्यावेळेला साधारणपणाने त्यांची इच्छा मेडिकलला जायची असते. बरोबर. तर विद्यार्थी आणि पालक असे जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला तुम्हाला त्यांचं पहिलं समुपदेशन करावं लागत असेल. करेक्ट. की समुपदेशनामध्ये माहिती आणि तिथे जाण्याच्या बद्दलचा एक कॉन्फिडन्स वाढावा. करेक्ट. तर ह्या दृष्टीने तुम्ही समुपदेशनाच्या त्या सेशनमध्ये नेमकं कसं गाईड करता किंवा नेमकं मार्गदर्शन कसं करता? ऑफकोर्स जेव्हा आपण बाहेर जायच्यासाठी जे एक मेंटल प्रिपेरेशन लागतं ते सगळ्यात जास्ती इम्पॉर्टंट असतं. आणि बरेच वेळेस असं होतं की विद्यार्थ्याला जायचं असतं आणि पेरेंट कधीकधी घाबरतात किंवा कधीकधी पेरेंटला पाठवायचं असतं आणि स्टुडंटची इच्छा होत नाही. तर ऑफकोर्स त्यांचं मेंटल काउन्सिलिंग सगळ्यात जास्ती इम्पॉर्टंट आहे. प्लस त्यांचे फिनान्शियल स्टेबिलिटी पण खूप गरजेची आहे, कारण रशियन गव्हर्नमेंट जेव्हा एखादा विद्यार्थी ॲक्सेप्ट करतात
या सगळ्या गोष्टी ते खूप बारकाईने बघत असतात की त्या विद्यार्थ्याचं एज्युकेशन कुठं अपुरं पडू नये. सो ह्या गोष्टींची दखल आम्हाला देखील घ्यावी लागते आणि बाकीच्या जेवढ्या जेवढीपर्यंत मदत आम्ही त्यांना करू शकतो वी हेल्प देम. निकष त्यांचे काय असतात हो आपल्या विद्यार्थ्यांना एक तपासायचं की हे लोक आपल्या देशात येत आहेत आणि आपल्या देशात येऊन ते शिक्षण घेतात. प्रत्येकाला काहीतरी निकष असावे लागतात. एंट्रन्स एक्झाम नाहीये तर त्यांचं म्हणजे मिनिमम क्वालिफिकेशन काय असावं, त्यांना साधारणपणाने किती गुण हवेत तरच तुम्ही तिथे जाऊ शकता, तुम्ही तिथे जाण्याबद्दल तयारी कशी करायला पाहिजे ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा. आता जे सिलेक्शन प्रोसिजर आहे ती आपल्या 12वीचे 12th सायन्समध्ये ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी किमान 50% मार्क्स इन फिजिक्स केमिस्ट्री अँड बायोलॉजी, रिझर्व कॅटेगरीच्या कॅन्डिडेट्ससाठी 40% मार्क्स इन फिजिक्स केमिस्ट्री अँड बायोलॉजी, प्लस त्यांचं कास्ट सर्टिफिकेट आणि त्यांची व्हॅलिडिटी असणं आवश्यक आहे. एंट्रन्स जे महाराष्ट्र स्टेट घेते किंवा जे आपले नॅशनल एंट्रन्सेस आहेत त्याचे मार्क्स इथं पकडले जात नाही आहेत. पण कझान मेडिकल युनिव्हर्सिटीची जी रिक्वायरमेंट आहे ॲडमिशनसाठी दॅट इज 65%. ह्याचा रिझन असं आहे की ॲडमिनिस्ट्रेशननी असं डिसाईड केलेलं आहे की 2014 किंवा 2013 जे त्यांचे स्क्रीनिंग टेस्टचे जे निकाल आहेत ते खूप चांगले होते. दॅट इज वाय त्यांना चांगल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मोटिवेट करून त्यांना जास्तीत जास्त प्रकारे तयार करायचं अशी त्यांची एक इच्छा आहे. सो त्यासाठी त्यांनी 65% ही मिनिमम रिक्वायरमेंट ठेवलेली आहे. अजूनही आपल्याला ह्या विषयावरती अनेक मुद्द्यांवरती हात घालायचा आहे पण तत्पूर्वी आपण घेणार क्षणाची विश्रांती. छोट्या विश्रांतीनंतर तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करते. डॉक्टर अमित कांबळे यांच्याशी जर तुम्हाला कार्यक्रमाच्या नंतर संपर्क साधायचा असला तर आम्ही तुम्हाला पत्ता देतोय, कृपया उतरवून घ्या किंवा टेलिफोन नंबर्स पण देतोय ते उतरवून घ्या. ते असे आहेत डॉक्टर अमित कांबळे, दूरध्वनी क्रमांक आहेत 02332227205 किंवा त्यांचा वेबसाईट जी आहे ती अशी आहे www.akec.in. कार्यक्रमानंतर तुम्ही निश्चित त्यांच्याशी संपर्क साधू शकता. डॉक्टर आपल्याला एक फोन आलाय, बबनराव आपल्याशी बोलत आहेत आणि त्या वाशिमहून बोलत आहेत, बघूया त्यांना काय म्हणायचं. नमस्कार सर. हॅलो. नमस्कार. नमस्कार म्हटलं. नमस्कार म्हटलं. माझा मित्र आहे 3 मध्ये सर, तर तो तिथे MBBS करायला गेलेला आहे. तिथं आल्यावर म्हटलं त्याला भारत सरकारची दुसरी कोणती एंट्रन्स वगैरे असते की सर की डायरेक्ट त्याला जॉबला सुरुवात करता येते. तो आता तिथे शिकत आहे का सध्या? हो सर, तो आता सेकंड इयरला आहे सर, MBBS सेकंड इयरला. सेकंड इयरला आहे. ओके. हो. तर म्हणजे त्याला अजून 4 वर्ष आहेत बाकी. हो सर. हो हो. त्याचं शिक्षण झाल्यानंतर सर त्याला मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाची स्क्रीनिंग टेस्ट इथं येऊन द्यावी लागणार आहे. हो का सर? आता ती अगोदर 2012-13 दरम्यान ही न्यू दिल्लीला जाऊन द्यायची गरज होती, पण आता आपल्याला दिल्लीला जायची गरज नाहीये. आपल्याकडे महाराष्ट्रात नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्सनी 4 सेंटर्स ठेवलेले आहेत. त्याचे 2 सेंटर्स मुंबई, दुसरं सेंटर नवी मुंबई, तिसरं सेंटर पुण्या ह्या ठिकाणी आहे, चौथं नागपूरला आहे. तर या 4 ठिकाणी वरून तो कुठूनही त्याची एक्झाम देऊ शकतो. डॉक्टर आपण बोलत होतो की स्क्रीनिंग टेस्ट. Yes. स्क्रीनिंग टेस्टच्या बद्दल थोडस आम्हाला उत्सुकता आहे आणि Okay. स्क्रीनिंग टेस्ट किती वेळेला देता येते तुम्हाला? Okay. स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे नेमकं काय? हे बघा मॅडम, आता जाईच्या वेळेस विद्यार्थ्यांना कुठल्याही परीक्षा द्यावी लागत नाहीये, म्हणजे एंट्रन्स द्यावी लागत नाही किंवा तिथं पोहोचल्यानंतर देखील कुठली टेस्ट द्यायची गरज नाहीये. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियानी एक रिक्वायरमेंट ठेवलेली आहे की जे विद्यार्थी परदेशाला जातात आल्यानंतर त्यांनी इकडं भारतीय म्हणजे इंडियन गव्हर्नमेंटची एक्झाम द्यायला लागते, जी कंडक्ट करते राष्ट्रीय परीक्षा बोर्ड, नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन. ही एक्झाम आहे 300 मार्क्सची, मल्टिपल चॉईस क्वेश्चन आन्सर्स आहेत, MBBSच्या सिलॅबसवर आहेत आणि प्री क्लिनिकल, पॅराक्लिनिकल आणि क्लिनिकल ह्या सब्जेक्ट्सवर ही एक्झाम आहे. मिनिमम पासिंग ह्याचं आहे 50%, 300 मार्कांचे क्वेश्चन सेट असतो आणि 150 इज द मिनिमम पासिंग. पास झाल्यानंतर त्याला टेम्पररी रजिस्ट्रेशन मिळतं. 6 मंथ्स स्टुडंटनी इथं इंडियात काम करावं लागतं. 6 महिने त्यांनी काम केल्यानंतर
त्याचं जे टेम्पररी रजिस्ट्रेशन असतं ते परमनंट रजिस्ट्रेशनमध्ये कन्वर्ट होतं. आणि एकदा परमनंट रजिस्ट्रेशन आपल्याकडे आलं त्यानंतर हा विद्यार्थी महाराष्ट्रात किंवा ऑल इंडिया लेवलवर कुठंही गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट किंवा स्वतःच्या क्लिनिकमध्ये काम करू शकतो. डॉक्टर, आता आपण विद्यार्थी पाठवणार आहोत तेव्हा त्यांची आपण तयारी करतो, बरोबर आहे? तर त्यावेळेला बऱ्याचशा पालकांना कुठेतरी कर्ज घेणं किंवा शैक्षणिक कर्ज घेणं ह्याच्यासाठी सुद्धा थोडीशी मदत लागते. तर हे शैक्षणिक कर्ज खरंच इतकं मोठं आहे का बोजा देणारं, की जे आई वडिलांच्या खरंच डोक्यावरती एक कर्जाचा बोजा देऊन मुलं शिकतात ना त्यावेळेला ते अंडर प्रेशर असतात. तर ह्या संबंधात तुम्ही काय सांगू शकाल? ऑफकोर्स एज्युकेशनल लोन काही नॅशनलाइज बँक्स देत असतात. त्याच्यासाठी मेन रिक्वायरमेंट जी आहे दॅट इज द ॲडमिशन कन्फर्मेशन लेटर. म्हणजे ॲडमिशन कन्फर्मेशन लेटर हे विद्यापीठाकडून आपल्याकडं येत असतं. त्याच्यावर विद्यार्थ्याचे पूर्ण नाव, त्याचे मार्क्स आणि त्याची वार्षिक फी स्ट्रक्चर असते. आता हा ड्युरेशन आहे 6 वर्षाचा, तर 6 वर्षाची फी ह्या ॲडमिशन लेटरवर असते. तर हे डॉक्युमेंट सगळ्यात पहिलं बँक व्हेरीफाय करतं. त्याच्यानंतर जे पेरेंट आहेत त्यांची जे ऑफिशियल डॉक्युमेंट्स आहेत, म्हणजे ह्यावेळेस तुम्हाला काय मॉर्गेज ठेवायचं आहे का किंवा दुसरे कुठले तुमचे फायनान्शियल डॉक्युमेंट्स तुम्हाला जे बँकेनी तुम्हाला सांगितलेले आहेत की यू हॅव टू पुट अप दीज डॉक्युमेंट्स, हे डॉक्युमेंट्स एकदा पुट अप केले की लोन बँक सँक्शन करतं. लोन हे विद्यार्थ्याच्या नावाने असतं आणि युनिव्हर्सिटीला ह्याची अमाऊंट डिरेक्टली पाठवली जाते आणि त्यांचं कन्फर्मेशन पेमेंट आल्यानंतर विद्यापीठ हे बँकेला डायरेक्ट कळवत असतं. म्हणून लोन जेव्हा घेताना विचारपूर्वक घ्यायला पाहिजे, कारण त्याचे रेट ऑफ इंटरेस्ट आणि बाकीच्या जे आफ्टर कम्प्लिशन फॉर्मॅलिटीज कशा आहेत हे बघणं गरजेचं आहे. हे सगळं करत असतानाच म्हणजे आता आपण नॉर्मल जे शैक्षणिक कर्ज घेतो तशीच ही फॉर्मॅलिटी आहे, त्याच्यामध्ये काही वेगळं जाऊन रशिया आहे किंवा परदेश आहे म्हणून काही वेगळं प्रकारच्या फॉर्मॅलिटीज आहेत असं नाही. जेव्हा आपण असं म्हणतो ना की एखादा विद्यार्थी तिथे शिकायला जाणार आहे, तर रशिया हा देश तसा काही सगळ्यांना असं युजर्स फ्रेंडली असा नाहीये, थोडासा वेगळा आपण अजूनही समजतो त्याला. तर त्या दृष्टीने आई वडिलांच्या असलेल्या काही भीती असतात किंवा काही शंका असतात, त्या नॉर्मल केसेसमध्ये काय काय असू शकतात किंवा कशाची भीती वाटत असेल त्यांना? सगळ्यात पहिलं की महाराष्ट्राच्या बाहेर, कारण हे जे स्टुडंट्स आहेत ते खूप यंग आहेत, म्हणजे 17-18 इयर्स ओल्ड हे स्टुडंट्स असतात, म्हणजे ते मुलं असू देत किंवा मुली असू देत, अंडरग्रॅज्युएट्स आहेत. सो एवढा बाहेर कसं पाठवायचं ही एक त्यांच्याकडे टेन्शन असतं. प्लस थंडी, आमच्याकडे एक रूमर आहे की रशियामध्ये 12 महिने बर्फ पडतो, हे चुकीचं आहे. थंडी रशियामध्ये 12 महिने नसते, जवळपास नोव्हेंबरपासून फेब्रुवारी महिन्यात रशियामध्ये थंडी असते. अंदाजे -5 ते -10 टेम्परेचर असतं. पण टेन्शन घेण्याचं काही कारण नाही, कारण त्यांचे जे क्लासेस आहेत, त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन आहेत, हे सगळे सेंट्रल हीटिंग सिस्टीमने चालतात. प्लस विद्यार्थी आर वेल कवर्ड विथ विंटर क्लोथ्स, म्हणजे थंडीची एक भीती असते. त्यानंतर हा अभ्यासक्रम झेपल का ही एक भीती असते. आता झेपल का म्हणल्यापेक्षा जे करिक्युलम मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियानी अप्रूव्ह केलेलं आहे तोच करिक्युलम आहे, फक्त आपल्याला कंट्रीच्या बाहेर जाऊन ते शिकायचं असेल. प्लस तिथं तो व्यवस्थित वावरेल का ही एक भीती असते. आणि ह्या सगळे त्यांचे म्हणजे जे काही पेरेंटल क्वेश्चन्स असतात ते ऑब्विअस क्वेश्चन्स असतात आणि त्याच्यासाठीच मी त्यांच्याबरोबर तिथं जात असतो. मी तिथं गेल्यानंतर त्यांच्याबरोबर 6 महिने तिथंच असतो त्यांच्यासोबत, म्हणजे त्यांचा एक गार्डियन किंवा पेरेंट मी तिथं असतो. सो कुठल्याही पेरेंटनी काही टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. बरं, देवराज यांचा आपल्याला फोन आहे, ते ठाण्याहून बोलत आहेत, बघूया काय म्हणतात. येस, हॅलो, हॅलो, बोला. हॅलो, हा मॅडम नमस्कार. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. मला डॉक्टर कांबळे साहेबांना बोलायचं आहे. कांबळे साहेब नमस्कार. नमस्कार सर. मला सर, माझी मुलगी यावेळेस 12वीला पास झालेली आहे. ओके. आणि तिला 72% मिळाले. व्हेरी गुड. आणि याला आणि मला आता ते ग्रुप मध्ये 65% आहे तिला. ओके. पीसीबी ला. ओके. तर सर मला विचारायचं होतं, रशियामध्ये जे आपण सांगितलं की 65% वर जी एक युनिव्हर्सिटी आहे, करेक्ट, तर त्या युनिव्हर्सिटीला मुलींसाठी म्हणजे काही याच्या सुविधा काय काय ते विचारायचं होतं. ओके. सर, सिक्युरिटीच्या संदर्भात जो तुमचा प्रश्न आहे, सिक्युरिटी आमच्याकडे एकदम चांगली आहे. आमच्याकडे सुविधा ओके. आता हॉस्टेल्स आहेत मुलींसाठी,
सेपरेट ब्लॉक्स आहेत मुलींसाठी, म्हणजे रशियामध्ये किंवा युरोपमध्ये जनरली गर्ल्स हॉस्टेल आणि बॉईज हॉस्टेल असे सेपरेट नसतात, सेपरेट ब्लॉक्स असतात किंवा सेपरेट फ्लोअर्स असतात. कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये देखील तसंच आहे, सेपरेट ब्लॉक्स आहेत मुलींचे आणि तिथं प्रत्येक रूममध्ये 2 or 3 गर्ल्स राहू शकतात. अटॅच्ड टॉयलेट बाथरूम्स आहेत, अटॅच्ड किचन्स आहेत. प्रत्येक फ्लोअरवर लॉन्ड्री आहे, त्याचप्रमाणे रिक्रिएशन रूम आहे, जिम्नेझियम आहे आणि पोलीस सिक्युरिटी बूथ आहे. प्लस आपल्याकडं अशी सुविधा आहे की सपोज स्टुडंट आजारी पडले तर आपल्याकडं 24 hours वी हॅव अ डॉक्टर इन द हॉस्पिटल, म्हणजे हॉस्टेलमध्ये देखील तशी सोय आहे आणि त्यामुळं सगळ्या गोष्टी तिथं अवेलेबल आहेत, टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही. पण त्यांची मुलगी जाऊ शकते असं? ऑफकोर्स ऑफकोर्स. तुम्हाला सांगायचं म्हणलं की ॲक्च्युली मुली जास्त जातात मुलांपेक्षा, कारण मुलांचे प्रॉब्लेम्स डिसिजन मेकिंगला मुलं थोडेसे प्रॉब्लेमॅटिक कधी कधी मागं पडतात, पण मुली तिथं जास्ती जातात. आपण सर बोलत होतो त्या बोलण्याचा एक भाग असा आहे की जेव्हा पालकांच्या मनातल्या सगळ्या शंका मिटतात तरी देखील एक शंका अशी राहते मनामध्ये की ह्या हे जवळपास 6 वर्षाचं शिक्षण आहे, त्याचा कालावधी बघाल तर 6 वर्ष आहे, तर हे 6 वर्ष पालक मुलांना पैसे पाठवत राहणार आहे, तर त्याच्या दृष्टीने रशियामध्ये ते बँक अकाउंट ओपन करू शकतात का, किंवा ही सुविधा त्यांच्यापर्यंत पैशांची कशी काय पोहोचू शकेल? करेक्ट. आता जेव्हा विद्यार्थी रशियामध्ये पोहोचतो तेव्हा 3 दिवसात त्याचं रजिस्ट्रेशन होणं आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याचे डॉक्युमेंट्स व्हिजा एक्सटेन्शनसाठी जात असतात. व्हिजा एकदा एक्सटेंड झाला त्याच्यानंतर कुठलाही विद्यार्थी रशियन बँकमध्ये त्यांचं बँक अकाउंट काढू शकतो. ऑफिशियल चार्ज त्याला $5 or 5 euros असं असतं, आणि जर म्हणजे डॉलरमध्ये कार्ड तुमचं अकाउंट असू शकतं किंवा युरोमध्ये, किंवा त्यांच्या लोकल करन्सीमध्ये जर करायचं असेल तर रुबलचं कार्ड आहे. शक्यतो हे 3 कार्ड्स किंवा हे 3 अकाउंट्स विद्यार्थी वापरू शकतात, बट आपल्या इंडियन बँकसुद्धा खूप चांगल्या फॅसिलिटीज देतात. जर एका पेरेंटला प्रत्येक महिन्याला आपल्या विद्यार्थ्याला अमाऊंट जर पाठवायची असेल तर आपल्याकडं ट्रॅव्हल करन्सी अँड डेबिट कार्ड्स आहेत. ह्याच्या अंतर्गत जेव्हा विद्यार्थ्यांकडं पालकांनी अमाऊंट जी डिपॉझिट केली 5 to 10 minutes ते तिथून विड्रॉ करू शकतात. सो इट इज क्वाईट इझी. बर, गीताराम चौधरी आपल्याशी बोलतात आणि त्या परभणीहून बोलतात, बघूया त्यांना काय म्हणायचंय. हॅलो. हॅलो सर, बोला. हॅलो हॅलो मॅडम, मी गीताराम चौधरी बोलतोय. बोला. गीताराम चौधरी, सोनपेठ जिल्हा, परभणी. हा बोला. हा सोनपेठ, आपला सलग प्रश्न विचारा. माझा असा प्रश्न आहे की देशामध्ये एमबीबीएस करण्यामध्ये आणि बाहेर देशात एमबीबीएस करण्यामध्ये काय फरक आहे? कुठला देश? त्यांचा मूलभूत प्रश्न आहे की आपल्या देशात करण्यात आणि बाहेरच्या देशात करण्यात नेमका फरक काय? नाही, फरक तसा काय नाही, कारण जसं मी सांगितलं की आपल्याकडे फक्त ड्युरेशन ऑफ कोर्स 5.5 वर्षाचा आहे आणि त्यांच्याकडं जो ड्युरेशन आहे तो 6 वर्षाचा आहे. करिक्युलम हा मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया अप्रूव्ड आहे. जे बुक्स, जो करिक्युलम इंडियन मेडिकल स्टुडंट्स फॉलो करतात तो सगळा सेम करिक्युलम रशियामध्ये फॉलो केला जातो. सो फरक असा काही नाही, फक्त आपण रशियामध्ये जाऊन हे शिक्षण घेतो आणि डोनेशन आणि प्रक्रिया, प्रवेश प्रक्रिया याच्यामध्ये थोडासा तुम्हाला फरक मिळू शकतो. जेव्हा आपण असं म्हणतो ना की जावे त्याच्या देशा, तर जावे त्याच्या देशा असं म्हणत असताना त्या देशातली भाषा येणं हा एक संस्कृतीचा भाग आहे आणि हे जेव्हा तुम्ही व्यवहार करता तेव्हा व्यवहाराला जर तुम्हाला ती लोकल लँग्वेज येत असली तर ते जास्त सोपं जातं. तर तुम्ही ह्या सर्व विद्यार्थ्यांना रशियन तुम्ही जरूर शिका असं सांगाल का? नक्की सांगतो, बट द थिंग इज त्यांचा जो करिक्युलम आहे तो डिझाईन केलेला आहे इंग्लिश पॅटर्न. ऑफकोर्स त्यांचे सगळे जे क्लासेस आहेत, लेक्चर्स आहेत, एक्झाम्स आहेत, ट्युटोरियल्स आहेत, हे सगळे इंग्लिश लँग्वेजमध्ये होत असतात. बट जेव्हा ते क्लिनिक्समध्ये जातात तेव्हा त्यांचे जे पेशंट्स असणार आहेत ते ऑफकोर्स रशियन असणार आहेत आणि त्याच्याबरोबर त्यांचं कम्युनिकेशन होण्यासाठी रशियन लँग्वेज ही त्यांना येणं आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक युनिव्हर्सिटीने, म्हणजे कझान मेडिकल युनिव्हर्सिटीने, जेव्हा विद्यार्थी फर्स्ट इयरलाच येतो तर रशियन लँग्वेज त्याच्या करिक्युलममध्येच इन्क्लूड केलेली आहे. म्हणजे आठवड्यातून त्यांचा 1 किंवा 2 तासाचा क्लास रशियन लँग्वेजमध्ये असतो आणि त्यांना राईट फ्रॉम अल्फाबेट्स, त्यानंतर वर्ड्स, सेंटेन्स हे सगळे शिकवले जातात. म्हणजे पेशंटबरोबर तर कम्युनिकेशन असणं आवश्यक आहे, प्लस लोकल लँग्वेज येणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि
कम्युनिकेशनसाठी ते लँग्वेज वापरू शकतात. आणि ऑफकोर्स एक ॲडिशनल लँग्वेज जर आपल्याला आली तर नथिंग लाईक इट. बरोबर. ह्या सगळ्याचा विचार करत असताना जेव्हा आपण पैशाशी येतो त्यावेळेला पैसा खर्च करत असताना त्याच्यामध्ये संपूर्णतः पारदर्शकता असावी. जेव्हा एखादा विद्यार्थी लांब शिकायला जातो त्यावेळेला आई वडिलांना प्रत्येक येणाऱ्या खर्चाचा परफेक्ट अंदाज असावा. ती पारदर्शकता पाळली जावी कारण हिडन कॉस्ट हल्ली खूप झालेले आहेत. सांगत नाहीत आयत्या वेळेला आणि एकदा विद्यार्थी तिथे गेला की आई वडिलांचे अक्षरशः हात त्याच्या दगडाखाली असतात. तर असं होऊ नये म्हणून तुम्ही नेमकी काळजी काय घेता? फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा स्टुडंट किंवा पेरेंट आमच्याकडं येत असतात आमचे जे ऑफिशियल ऑथरायझेशन्स असतात ते आम्ही त्यांना दाखवत असतो. जी त्यांची ऑफिशियल फी आहे विद्यापीठाची तेवढीच फी त्यांना सांगितली जाते. फी ही डॉलर्स किंवा युरोजमध्ये असते जी रशियन युनिव्हर्सिटीज घेत असतात. प्रत्येक विद्यार्थी किंवा प्रत्येक पेरेंट किंवा जर लोन असलं तर हे सगळे स्टुडंट स्वतःची फी स्वतः भरत असतात. एजंट्सकडे ही फी द्यायची नसते. म्हणून पहिल्यापासूनच ट्रान्सपरन्सी ज्याला आपण म्हणतो ही पहिल्यापासून आम्ही ठेवलेली आहे. आमचा मूळ उद्देशच तो आहे की ज्या विद्यार्थ्यांना इथं ॲडमिशन मिळत नाही, मला ॲडमिशन मिळालं नव्हतं म्हणून मी रशियामध्ये गेलेलो होतो. सो ऑफकोर्स मी त्यांची मानसिकता समजू शकतो, पेरेंट्सची मानसिकता समजू शकतो की ॲडमिशन मिळालं नाहीवर त्यांची एक काय मनस्थिती होऊ शकते. सो हा मनी मेकिंग बिझनेस नसून वी वॉन्ट टू मेक बेटर डॉक्टर्स. सो ह्या दृष्टिकोनातून फर्स्ट टू लास्ट इयरपर्यंत टोटल जो खर्च त्यांना लागणार आहे आम्ही त्यांना जायच्या अगोदरच ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करू, पूर्ण कल्पना दिली. येस. जेव्हा आपण प्रोफेसर किंवा त्या युनिव्हर्सिटीमध्ये एकदा प्रवेश घेतला त्याच्यानंतर प्रोफेसर कशा पद्धतीचे असतात? ते सगळे डॉक्टर्स असतात का? हो. आता जे लेक्चर्स घेणारे जे सगळे प्रोफेसर्स आहेत दे आर ऑल डॉक्टर्स. ऑफकोर्स त्या त्या फील्डमधले जे प्रोफेसर्स आहेत ते सगळे डॉक्टर्स असतात आणि हे सगळे गव्हर्नमेंटमध्ये काम करत असतात. सो येस डॉक्टर्स. जेव्हा दुसरा देश म्हणतो तेव्हा देशाबरोबर काही खाण्यापिण्याची सुद्धा पद्धती बदलतात, त्या काही वेळेला आमूलाग्र बदलतात. तर ह्या मुलांना साधारण तुम्ही काय सांगता? कारण खाणं पिणं तर हा रोजचा प्रकार आहे. ते जर व्यवस्थित असलं, प्रोटीनाइज्ड असलं डॉक्टरांच्या भाषेत सांगायचं तर, आणि जर संपूर्ण उत्तम आहार असला तरच ते चांगल्या पद्धतीने आउटकम देऊ शकतील, शिकू शकतील. तर ह्या दृष्टीने काही अडचणी येतात का रशिया? नाही, इनिशियली येस. म्हणजे इनिशियली गेल्यानंतर थोडेसे त्यांना कॉन्टिनेंटल फूडला ॲक्सेप्ट करायला थोडं अवघड जातं. बट जसं मी सांगितलं, कझान हे मेट्रोपॉलिटन सिटी आहे, तिथं इंडियन फूड जॉईंट्स आहेत, इंडियन रेस्टॉरंट्स आहेत, मंदिर आहे कझानमध्ये. सो तिथं आमचे विद्यार्थी प्रत्येक सॅटर्डे संडेला जात असतात. आणि जर ॲडवाईस जर म्हणलं तर आम्ही शक्यतो विद्यार्थ्यांना स्वतः कुक करायला सांगत असतो कारण दॅट इज अफोर्डेबल. कारण जर मेस करायची म्हणली सो इट टर्न्स आउट टू बी एक्सपेन्सिव्ह. मी जेव्हा स्वतः रशियाला जातो तेव्हा मी स्वतःचं जेवण स्वतःच बनवत असतो. सो स्वतः जर जेवण बनवलं सो दॅट इज अफोर्डेबल. म्हणजे उत्तम कुक आणि डॉक्टर असं म्हणून तो रशियातून येतो. ही चर्चा आपण पुढे अशी चालू ठेवूया, पण तत्पूर्वी घेऊया काही क्षणांची छोट्याशा विश्रांतीनंतर. तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करते. डॉक्टर, आम्ही रशिया जेव्हा असं ऐकतो किंवा वाचतो ना त्यावेळेला ग्रेगोरियन कॅलेंडर हे आमच्या लक्षात येतं. तर त्यांच्या सगळ्या जे काही वर्षभर लागलेलं असतं ते साधारण जागतिक कॅलेंडरशी संलग्न असतं का त्यांचं ते स्वतःचं कॅलेंडर फॉलो करतात? म्हणजे सुट्ट्यांच्या, मुलांच्या सुट्ट्यांच्या दृष्टीने. मुलांच्या सुट्ट्या ज्या असतात, म्हणजे कॉलेज त्यांचं स्टार्ट होतं सप्टेंबर ह्या महिन्यात, अंदाजे 15 सप्टेंबर, म्हणजे सेकंड वीक ऑफ सप्टेंबरला कॉलेज फर्स्ट इयर विद्यार्थ्यांचं स्टार्ट होतं. जे सेकंड टू सिक्स्थ इयरचे जे स्टुडंट्स आहेत त्यांचं क्लासेस स्टार्ट होतात 1 सप्टेंबरपासून. दोन सेमिस्टर पॅटर्न आहेत. फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम त्यांची असती जानेवारी ह्या महिन्यात आणि अंदाजे 15 जानेवारी ते 30 जानेवारी ही त्यांची विंटर वेकेशन असते. त्याच्यानंतर 1 फेब्रुवारी ते 30 मे त्यांचं सेकंड सेमिस्टर असतं. जून महिन्यात फायनल एक्झाम असते आणि जुलै आणि ऑगस्ट असे 2 महिने इंडियन विद्यार्थ्यांना सुट्टी असते. त्या सुट्टीच्या टाईममध्ये विद्यार्थी एकतर तिथं राहू शकतात हॉस्टेलमध्ये किंवा जर त्यांचं रिटर्न तिकीट असलं दे कॅन कम बॅक टू इंडिया. आता जेव्हा विद्यार्थ्यांचा प्रश्न येतो त्यावेळेला ते तिकडे राहून कमवून, म्हणजे अर्न अँड लर्न, कमवा आणि शिका, ओके, अशी काही उपलब्धता आहे का? अर्न अँड लर्न ही पॉलिसी रशियामध्ये नाही आहे. ह्याचं रिझन असं आहे की रशियन पार्लिमेंट जे आहे त्यांनी असा रूल पास आउट केलेला आहे की जो विद्यार्थी मेडिकलचं शिक्षण घेत आहे दॅट इज अ फुल टाईम कोर्स. सो ऑफकोर्स तो काम करू शकत नाही. ह्याचं रिझन आहे की तो स्टुडंट विजावर आहे
आणि जर आपल्याला काम करायचं असेल तर इट हॅज टू बी अ वर्क परमिट व्हिसा किंवा बिझनेस व्हिसा, त्याच्यासाठी तो काम करू शकत नाही. बट जर त्याला त्याच्या हॉस्पिटलमध्ये किंवा पॉलिक्लिनिकमध्ये किंवा एखाद्या मेडिकल फॅकल्टीमध्ये जर काम करायचं असेल, म्हणजे मेडिकल रिलेटेड जर त्याला काम करायचं असेल वैद्यकीय संबंधित, तर ते तो करू शकतो नक्कीच. बट जर आपण असं जर विचार केला की हे काम तो फी भरायसाठी करत आहे, देन दॅट इज नॉट अलाउड आणि ते पॉसिबल सुद्धा नाही. डॉक्टर, यांची गुणांची व्यवस्था कशी असते, म्हणजे गुण कशा पद्धतीने दिले जातात, रेटिंग मार्किंग असं कसं केलं जातं, आपल्यापेक्षा थोडी वेगळी आहे का? हो, सगळ्यात महत्वाचं मॅडम इथं अटेंडन्स बघितलं जातो. अटेंडन्स म्हणजे 100% किंवा ऍटलिस्ट 80% असणं आवश्यक. हजर किती राहत आहे? हो, सो कारण टीचर प्रत्येक विद्यार्थ्यांना, कारण जर तिथं बघितलं तर दोन टाईपचं टीचिंग सिस्टम आहे, एक प्रॅक्टिकल ओरिएंटेड आणि एक लेक्चर. तर प्रॅक्टिकलमध्ये एक टीचर 10 स्टुडंट्सला ॲड्रेस करत असतात, सो इट इज अ स्मॉल ग्रुप. आणि लेक्चरमध्ये प्रोफेसर्स किंवा लेक्चरर्स 100 विद्यार्थ्यांना जेव्हा शिकवतात, दॅट इज कॉल्ड ॲज अ लेक्चर. सो त्यांचे जे टीचर्स आहेत ते त्यांचे रेग्युलर क्लासेस असतात, ते अटेंडन्स इज इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर त्यांचे वीकली टेस्ट असतात, डेली टेस्ट असतात. ते टेस्ट झाल्यानंतर त्यांना एक जचोत मिळतो, म्हणजे त्यांचं सिलॅबस कम्प्लीट त्यांनी केलंय प्रत्येक महिन्याचं. तर असे प्रत्येक महिन्याला जचोत असतात आणि जचोत झाल्यानंतर फायनल टर्म जेव्हा कम्प्लीट करत असते तेव्हा त्याला आपण दोपुस्क असं म्हणतो, म्हणजे ही इज अलाउड टू कीप द टर्म आणि ही इज रेडी फॉर एक्झामिनेशन. एक्झामिनेशन्समध्ये तुम्ही तुमचा इयरचा परफॉर्मन्स कसा केलेला हे पहिलं बघितलं जातं. त्याच्यानंतर ग्रेड सिस्टीम त्यांच्याकडे आहेत. एक्झाम्स जे आहेत ते रिटन आहेत, ओरल आहेत आणि MCQs आहेत, आणि त्याच्या बेसिसवर तुमचे ग्रेड्स ठरतात. 5 ग्रेड म्हणजे एक्सलंट, म्हणजे इंडियन ॲब्रिव्हिएशनप्रमाणे दॅट इज 90-100%. 4 ग्रेड ह्याला गुड असं म्हटलं जातं, म्हणजे 80-90%. 3 ग्रेड म्हणजे सॅटिस्फॅक्टरी, ह्याला 70-80% असं म्हटलं जातं. आणि 2 ग्रेड इज अ फेल्युअर. जर एखादा विद्यार्थी फेल झालाच तर टेन्शन घेण्यासारखं काही कारण नाही आहे. ही इज अलाउड टू कीप द टर्म आणि त्याला 3 एक्झामिनेशन अटेम्प्ट दिले जातात, आफ्टर विच ही कॅन पास अँड कंटिन्यू इन द नेक्स्ट इयर. म्हणजे बऱ्याच पद्धतीने प्रोत्साहित केलं. येस येस. तुम्ही आता मूल्यांकनांबद्दल बोललात, तर हे सगळं होत असताना समजा त्या विद्यार्थ्याला आता प्रश्न असाही उत्पन्न होतो की विमा किंवा ह्याच्या संबंधात सुद्धा थोडीशी क्लॅरिफिकेशन देण्याची गरज आहे की मेडिकल एड लागली तर ते कशा पद्धतीत आई वडील त्याला कसं तोंड देऊ शकतात, किंवा अशी जर वेळ आली तर विम्याचं संरक्षण किती असतं? हो, आता जसं कझान मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये एखादा विद्यार्थी एंटर केल्यानंतर त्याला मेडिकल इन्शुरन्स हा कंपल्सरी असतो. आता हा मेडिकल इन्शुरन्स लाईफ आणि हेल्थ अशा दोन्ही कव्हर करत असतो. इन्शुरन्स पॉलिसीवर प्रत्येक जे गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल्स आहेत, पॉलिक्लिनिक्स आहेत आणि जे क्लिनिक्स आहेत प्रायव्हेट जे डॉक्टर्स आहेत त्यांचे नंबर्स असतात. आणि जर एखादा विद्यार्थी जर आजारी पडला तर ही कॅन इन्व्हाइट अ डॉक्टर टू हिज रूम, ठीक आहे, आणि त्याचे जे आवश्यक त्याला मेडिकल ट्रीटमेंट आहे ते डॉक्टर्स त्याला देतात. काही रेअर केसेसमध्ये विद्यार्थी देखील अपॉइंटमेंट घेऊन डॉक्टर्सकडे जाऊ शकतो आणि ही इज गिव्हन फ्री मेडिकल ट्रीटमेंट. कारण अपॉइंटमेंट ही बाह्य देशामध्ये खूप महत्वाचा मुद्दा असतो, आपण गेलं आणि डॉक्टरला भेटलं असं होत नाही, तर त्याच्यामुळे मग बाकीचे लोकही त्याच्यामध्ये थोडीशी मदत करत असतील. जेव्हा आपण हॉस्टेल्स वगैरे म्हणतो त्या हॉस्टेलवरून काही वेळेला युनिव्हर्सिटी किंवा ते ज्या ठिकाणी शिक्षण घेतात ते कदाचित लांब असू शकतं, तर ह्या लांब असण्याचं जे अंतर आहे ते तुमच्या काही पब्लिक ट्रान्सपोर्टनी त्यांना जाणं शक्य होतं का, ते ऍडिशनल खर्च ते कसा भागवू शकतात? हे बघा, आता जे कझान मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये 5 हॉस्टेल्स आहेत, 2 हॉस्टेल्स हे युनिव्हर्सिटीच्या प्रिमायसेसमध्येच आहेत, चालण्याच्या अंतरावर आहेत, पण 3rd आणि 4th हॉस्टेल हे थोडंसं दूर आहे. 5 स्टॉप्स आहेत, बट तिथं विद्यार्थी विंटरमध्ये चालू शकत नाहीत ऑफकोर्स, कारण थंडी असते. समरमध्ये काय होतं की आमचे जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे दॅट इज व्हेरी वेल डेव्हलप्ड, मेट्रोज आहेत, ट्रॅम्स आहेत आणि ट्रॉली बस आहेत. तर ह्याचा एक मंथली पास येतो, जे इंडियन चलनामध्ये एक 400-500 रुपीजचा तो पास असतो आणि युनिव्हर्सिटीपर्यंत तो एक 10-15 मिनिट्समध्ये तो पोहोचू शकतो. आणि हॉस्टेलच्या प्रिमायसेसमध्येच कॅन्टीन्स आहेत, मार्केट्स आहेत, फार्मसी शॉप्स आहेत, पोलीस सिक्युरिटी बूथ आहे, म्हणजे सगळं हे हॉस्टेलच्या प्रिमायसेसमध्ये आहे.
जेव्हा आपण शिक्षणाला बाहेर जातो परदेशामध्ये तेव्हा त्या तिथलं एक संस्कृती पण शिकत असतो, तर ह्या दृष्टीने फक्त अभ्यासक्रम युनिव्हर्सिटी आखते का काही करमणुकीची साधनं किंवा त्यांना काही सांस्कृतिक थोडंसं ज्ञान व्हावं ह्या दृष्टीने काही प्रोग्राम्स? ऑफकोर्स आपले सगळे फेस्टिवल्स मॅडम, म्हणजे दिवाळी, ईद, क्रिसमस, होळी, सगळे फेस्टिवल्स आमचे ॲडमिनिस्ट्रेशन सेलिब्रेट करतात. प्रत्येक वर्षी युनिव्हर्सिटीमध्ये इंडियन कल्चरल इव्हेंट असतो. जेव्हा मागच्या वर्षी जेव्हा आम्ही रशियामध्ये होतो, युनिव्हर्सिटीने 201 त्यांचं हे होतं, सेलिब्रेशन होतं. त्यावेळेस इंडियन एम्बॅसेडर स्वतः आलेले होते, त्यांचा क्रू होता त्यांच्यासोबत. सो सगळे गोष्टी तिथं आहेत, म्हणजे रिक्रिएशन आहे, स्पोर्ट्स आहेत. जसं इंडियात मुलं क्रिकेट खेळतात, वी हॅव कझान प्रीमियर लीग देअर, सो समरमध्ये ते खेळू शकतात. प्लस त्यांचे जे लोकल चॅनल्स आहेत तिथं अजूनही इंडियन मूवीज रशियन लँग्वेजमध्ये दाखवले जातात. सो एंटरटेनमेंट इज देअर, म्हणजे करमणूक आणि अभ्यास असं दोन्ही आपल्यासारखंच, तेही वातावरण तिथे तसंच आहे. नक्कीच. मायग्रेशन आणि रजिस्ट्रेशन ह्याच्यातला फरक फार संभ्रमित करणार आहे, कन्फ्यूज करणार आहे, तर तुम्ही काय सांगता? मायग्रेशन जेव्हा एखादा विद्यार्थी रशियन बॉर्डर क्रॉस करतो तेव्हा एअरपोर्टवर त्याला एक ऑफिशियल डॉक्युमेंट दिलं जातं, ज्याच्यावर त्याचं नाव, त्याचं व्हिजा नंबर, व्हिजा डिटेल्स आणि कुठल्या विद्यापीठात तो शिकायला चाललेला आहे. तर ते मायग्रेशन कार्ड खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यावर एंट्रीचा स्टॅम्प असतो. जेव्हा तो तिथं विद्यापीठात जातो, म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये गेल्यानंतर त्याचा व्हिजा एक्सटेंड होतो, आणि जर मायग्रेशन कार्ड नसलं तर व्हिजा त्याचा एक्सटेंड व्हायला प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आणि जेव्हा तो रशियातून बाहेर जात असतो तेव्हा ते मायग्रेशन कार्ड त्यांना एअरपोर्टवर पुन्हा द्यावं लागत असतं. आणि रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्ही ज्या हॉस्टेलमध्ये राहता त्या ॲड्रेसवर तुमचं 3 दिवसात गेल्या गेल्या रजिस्ट्रेशन होणं आवश्यक आहे. आणि जर तुम्ही हॉस्टेलमध्ये गेल्यानंतर रजिस्ट्रेशन हे 1 वर्षाचं असतं, प्रत्येक वर्षी हे रजिस्ट्रेशन एक्सटेंड होत असतं. असेच आणखीन मुद्दे आपण चर्चा करणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती. छोट्याशा विश्रांतीनंतर तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करते. आपण जेव्हा रशियाबद्दल असं ऐकतो बोलतो त्यावेळेला तिथे सगळं गव्हर्नमेंटच्या अंडर आहे, म्हणजे शासकीय आणि शासनाच्या खाली आहे, प्रायव्हेट असं काही नसतं. तर त्याच्यामुळे काही विद्यार्थ्यांच्या काही समाज जीवनामध्ये काही फरक पडू शकतो का? नाही, ॲक्च्युली गव्हर्नमेंट सेक्टर असल्या कारणाने विद्यार्थ्यांना त्याचा बेनिफिट जास्त मिळतो, कारण जे हॉस्पिटल्स आहेत त्याच्यात सगळे गव्हर्नमेंटल डॉक्टर्स आहेत, प्रोफेसर्स, लेक्चरर्स, हे सगळे त्यांना इझिली ॲट दर डिस्पोजल असतात. त्याच्यामुळं त्यांच्या नॉलेजमध्ये ऑफकोर्स दॅट इज अन ॲडिशनल बेनिफिट, बिकॉज दे आर वर्किंग विथ द रशियन गव्हर्नमेंट डॉक्टर्स, आणि ह्याचा फायदा त्यांना डायरेक्टली होऊ शकतो. हल्ली मुलांना शिक्षण घेत असताना बऱ्याच वेळेला ट्युशन क्लासेस आणि ह्याची खूप सवय झालेली असते, तर ह्या रशियाच्या शिक्षणामध्ये नेमकं तसं काही सोय जर उपलब्ध नसेल तर त्यांनी काय नेमकं करावं असं तुम्ही म्हणाल? नाही, ट्युशन्स हा एक प्रायव्हेट पार्ट आहे, आणि जसं आत्ताच जस्ट आपल्या डिस्कशनमध्ये झालं, सगळं जे आहे ते गव्हर्नमेंटच्या अंडर आहे. सो प्रायव्हेट ट्युशन्स किंवा प्रायव्हेट कोचिंग हे नाही आहे रशियामध्ये. आणि जसं आपल्या डिस्कशनमध्ये झालं की त्यांच्याकडं त्यांचे डेली त्यांचे टेस्ट असतात, वीकली टेस्ट, मंथली टेस्ट, म्हणून प्रत्येक दिवशी त्यांना ही एक्झाम ही आहेच. म्हणून आपल्याकडे कसं असतं, एक्झामच्या टाईमला सगळे विद्यार्थी एकदम धावून अभ्यास करायला लागतात, 24 तास त्यांना अलर्ट राहावं लागतं. येस, कारण टीचर तुम्हाला एस्केपच नाही आहे, कारण एका क्लासमध्ये 10 विद्यार्थी असणार आहेत, तर तुमची टर्न कधी ना कधी तर येणारच आहे. सो यू हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर अ क्लास. पण ह्याच्यामध्ये हेही होतं की अभ्यास जास्ती चांगला होत असेल आणि जर अडचणी येत असतील तर प्रोफेसर्स किती मदत करणार असतात, किती कोऑपरेटिव्ह असतात, तुमच्या समोरच ते कायम असतात, कारण एव्हरी डे यू हॅव टू सी द सेम प्रोफेसर, तेच टीचर्स असणार आहेत म्हणजे त्या सब्जेक्टचे. तर जर तुम्हाला काही डाऊट्स असले, तुमचे क्वेरीज असल्या, तर तुम्ही डायरेक्ट टीचरला अप्रोच करू शकता. सो इथं तसं काही इगो इश्यू किंवा बाकीचे इश्यूज असे काही नाही आहेत. भारतीय प्रोफेसर्स तिकडे आहेत असं होतं का? रेअरली येत असतात, म्हणजे त्यांचे ते गेस्ट लेक्चरर्स म्हणून येत असतात. फॅकल्टी जी आहे हे रशियन प्रोफेसर्स आहेत, बट कधी कधी US मधून किंवा कॅनडामधून, युरोपमधून आणि इंडियामधून गेस्ट लेक्चरर्स येत असतात.
बरेच वेळेला संभ्रम USSR आणि CIS याच्यामध्ये पण असतो, तर तो नेमका कसा सांगाल तुम्ही? आता CIS म्हणजे कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडेंट स्टेट्स. USSR हा 15-16 देशांचा एक मोठा कंट्री होती, तर 1991 ह्याचं डिव्हिजन झालेलं होतं आणि त्याच्यानंतर एक अल्मा माटा प्रोटोकॉल साईन केलेला होता, ज्याच्या अंतर्गत किर्गिस्तान, कझाकिस्तान, मल्दोवा, युक्रेन हे कंट्रीज आहेत. ऑफकोर्स रशिया ह्याचा एक पार्ट आहे, बट ह्या कंट्रीजमध्ये पण काही मेडिकल युनिव्हर्सिटीज आहेत आणि त्याच्यामुळं कसं होतं की इथं इन्फ्रास्ट्रक्चर इतकं वेल डेव्हलप्ड नाही आहे, म्हणून आम्ही पण रशिया आहे असं कधी कधी प्रमोट केलं जातं. बट रशिया हे एक इंडिपेंडेंट कंट्री आहे आणि हे CIS कंट्रीज हे वेगळे आहेत. डॉक्टर, सगळ्या पालकांना भीती असते, ती हल्ली खूप फसवेगिरी किंवा फसवणारे काही मार्गदर्शक असे सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, तर ह्यांच्यापासून जर आपल्याला सावध राहायचं असेल तर आपण नेमकं काय करावं? सगळ्यात पहिलं जे रशियन गव्हर्नमेंट आहे, रशियन गव्हर्नमेंटनी शक्यतो त्यांचे जे ऑफिशियल रिप्रेझेंटेटिव्ज आहेत ते असे लोक निवडलेले असतात जे स्वतः डॉक्टर आहेत आणि त्यांचं वैद्यकीय शिक्षण त्यांनी रशियामध्ये कम्प्लीट केलेलं आहे, असे लोक ते शक्यतो निवडत असतात. त्याच्यानंतर त्या डॉक्टरला रशियन येणं आवश्यक आहे, त्यांचे रूल्स रेग्युलेशन्स माहीत असणं आवश्यक आहे. प्रत्येक पालकांनी किंवा प्रत्येक विद्यार्थ्यांनी सगळ्यात पहिलं त्यांचे ऑथरायझेशन्स चेक करणं आवश्यक आहे, किंवा त्यांचे फोटोग्राफ्स वेबसाईटवर त्यांचे व्हिडिओज हे बघणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतरच त्यांचे डिसिजन मेकिंग करायला त्यांनी घाई करायला नाही पाहिजे. तर जर तुमचे एजंट तुमच्या बरोबर तिथं रशियामध्ये येतो का हे पण गरजेचं आहे. स्टुडंट म्हटलं, हॉस्टेल म्हटलं, बाहेर म्हटलं, परदेश म्हटलं, देशात काय रॅगिंग हा एक प्रकार खूप महत्वाचा असतो, तर हे रॅगिंग होतं किंवा होत नाही किंवा त्याच्यावर काही विशिष्ट बंधनं आहेत का? कारण शासनाशी ते जर एवढं निगडीत असेल तर कदाचित त्यांचे रूल्स जास्ती चांगले, घट्ट आणि लोक पाळणारे किंवा त्यांनी पाळावेत ह्या इच्छेने केलेले असतील, तर त्याबद्दल नेमकं काय सांगा? रशियन जी मेडिकल युनिव्हर्सिटीज आहेत किंवा रशियन गव्हर्नमेंट हे खूप क्लोजली ह्या गोष्टी ऑब्झर्व करत असतात. आपले कुठलेही विद्यार्थी म्हणजे तिथं जाऊन इंडियन विद्यार्थ्यांची रॅगिंग हा प्रकार होत नाही, कारण प्रत्येक युनिव्हर्सिटीला आणि कझान मेडिकल युनिव्हर्सिटी तर विशेष प्रोफकॉम नावाची एक संस्था आहे जे स्टुडंट राईट्स जपते आणि अँटी रॅगिंग स्क्वॉड्स आहेत तिथं. म्हणजे जर असे काही त्यांच्याकडं लक्षात आलं की असं असं काहीतर झालेलं आहे किंवा होत आहे, तर त्याच वेळेस ह्या ज्या युनिटने ते घेतलेलं असतं त्यांना रिपोर्ट केलं जातं. सो इट इज व्हेरी व्हेरी स्ट्रिक्ट आणि घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे, कारण मी स्वतः त्यांच्याबरोबर असतो म्हणून या अशा गोष्टी तिथं होत नाहीत. साधारण जर आई वडिलांना जायची इच्छा असेल तर आई वडील जाऊ शकतात का आणि मग त्यांच्या राहण्याची वगैरे व्यवस्था कुठे केली जाते? ऑफकोर्स पेरेंट्स जाऊ शकतात, बट ॲडवायजेबल आहे की मुलांना सोडायला जाताना नाही, कारण जर आपण एखादा पेरेंट एखाद्या विद्यार्थ्याबरोबर अकंपनी करत असला तर कसं होतं की स्टुडंट शिकत नाहीत आणि त्याच्यामुळे कसं होतं पेरेंट असल्या कारणाने त्यांची जी जबाबदारी मुलं स्वतः झटकतात, प्लस पेरेंट्स जे आहेत ते हॉस्टेल्समध्ये राहू शकत नाहीत कारण ते वेगळ्या विजावर असतात. स्टुडंट हे स्टुडंट विजावर असतात आणि पेरेंट्स असणार आहेत ते टुरिस्ट विजावर असणार आहेत. सो दे हॅव टू स्टे इन अ हॉटेल. ऑफकोर्स ते जाऊ शकतात, सेटल झाल्यानंतर एक 10-15 दिवसांनी पेरेंट्सनी जर आले तर दे आर मोर देन वेलकम टू रशिया. हा देश थोडासा महाग आहे का? इंडियाच्या कम्पॅरिझनमध्ये येस, थोडासा महाग आहे. दॅट इज वाय जेव्हा आपण खर्च करत असतो, म्हणजे आपले फूडवर एक्सपेंडिचर असू देत किंवा मोबाईल रिचार्जेस असू देत किंवा इंटरनल तुमचे जे काही शॉपिंग वगैरे आहे ते थोडं केअरफुल असणं आवश्यक आहे, कारण आपलं एज्युकेशनची जी कॉस्ट आहे ही कमी आहे, पण तुमची लाईफस्टाईल तुम्ही कंट्रोल करणं आवश्यक आहे. ते तर कुठेही तुम्ही परदेशात काय देशात असलात तरी ते तुम्हाला विचार करायला पाहिजे जेव्हा तुम्ही विद्यार्थी असता. संपर्कासाठी कुठली कुठली साधनं उपलब्ध आहेत? म्हणजे दूरध्वनी होते तर मग फोन महाग पडतात का? म्हणजे आई वडिलांशी बोलायचं असेल, त्याच्याशी कंटिन्यू संपर्क करायचा असेल, आई वडिलांना काही एक वर्ष तरी एन्झायटी ही नक्कीच असणार. एकदा आपलं मूल तिथे सेट झालं की मग त्यांची काळजी पण कमी होते, तर अशा त्या वर्षभराच्या काळामध्ये नेमकं काय सांगा? नाही, आता जर स्टुडंटला त्यांच्या पेरेंट्स बरोबर जर कम्युनिकेट करायचं असेल तर ऑफकोर्स फोन्स आहेत, दे आर नॉट एक्सपेन्सिव्ह, कारण आमच्याकडे इंटरनेट कॉलिंग आहे, हॉस्टेल्समध्ये फ्री वायफाय आहे, युनिव्हर्सिटीमध्ये फ्री इंटरनेट आहे, त्यांचं चॅटिंग किंवा स्काईपवरून ते डायरेक्टली बोलू शकतात आजकाल, सो ते जास्ती एक्सपेन्सिव्ह नाही आहे. प्लस
ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे इंटरनेटनी इतक्या ह्या गोष्टी सोप्या केलेल्या आहेत म्हणून त्याचे एक्सपेन्सेस जास्ती नाही आहेत. जर एखाद्या विद्यार्थ्याला ब्रॉडबँड कनेक्शन जर घ्यायचं असेल तर जो मंथली रेंटल आहे तो त्याला हॉस्टेलमध्ये द्यावा लागतो, त्याच्याशिवाय दुसरं काही खर्च नाही आहे. म्हणजे बऱ्याचशा प्रमाणामध्ये युनिव्हर्सिटीज काय किंवा तो देश काय असा ह्या विद्यार्थी तयार करण्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा भूमिका निभावतो असं तुम्ही तुम्ही 6 महिने तिथे असतात जवळपास, या सगळ्या स्टुडंटची तुम्ही काळजी घेत असता. हे घेत असताना तुम्हाला काही असा एक एखादा अनुभव सांगावा असा वाटेल का? बऱ्याचदा असं होतं की मी तिथं असल्या कारणाने मुलांमध्ये एक एन्थुझियाझम असतं आणि एक भीतीसुद्धा असते, कारण आमचे सर आहेत आणि त्यांच्याबरोबर व्यवस्थित राहायला आहे. बट ऑफकोर्स ते एकदम स्वीट आहेत सगळे, म्हणजे असं काही आय आत्तापर्यंत 16 वर्ष मी तिथं राहतो आहे असं बॅड एक्सपिरियन्स किंवा असं हे नाही आहे. ऑफकोर्स ते त्यांचे ॲज अ पेरेंट मला बघत असतात, म्हणजे त्यांचे डे टू डे हे गोष्टी असतात की आज थंडी पडली मी बाहेर जाऊ शकले नाही किंवा आज मी क्लासला जात नाही, म्हणजे असं काय काय एक्सक्यूज आहेत. सो एकदम लाईट वातावरण असतं, सो असं घाबरण्यासारखं किंवा ह्याचं काय हे नाही. बरं, खरोखर हे शिक्षणामध्ये सगळ्यात प्रश्न असा असतो की मी माझ्या मायदेशी परत आल्यानंतर ह्याचं पूर्ण रेकग्निशन माझा देश मला देणार आहे. ऑफकोर्स जर आपल्या कंट्रीची ह्याला मान्यता प्राप्ती नसली तर तिथं जाण्याचा काहीच पॉईंट नाही आहे. ऑफकोर्स ही युनिव्हर्सिटीज ज्या आहेत ह्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मान्यता प्राप्त आहेत, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त आहेत, त्याचप्रमाणे एज्युकेशनल कमिशन फॉर फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्स ही जी US आणि UKची संस्था आहे याची मान्यता प्राप्ती आहे, आणि जवळपास ही डिग्री 189 कंट्रीजमध्ये ऑफिशियली व्हॅलिड आहे. हे सगळं होत असतानाच इथे आल्यानंतर तुम्ही PG करू शकता का? म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन MBBS तिकडे केलंय, PG करताना काही त्रास होतो का? पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी आपल्याला ऑल इंडिया पोस्ट ग्रॅज्युएशन एंट्रन्स देणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. त्याच्यासाठी स्पेशल कोचिंग असतं पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी, सो यू कॅन कम अँड डू इट हियर. बरोबर आहे. 21 जूनला तुमच्या ह्या याची प्रवेश प्रक्रिया चालू होते. मला असं वाटतं की ज्या लोकांना तुमच्याशी संपर्क साधायचा आहे तर त्याच्यासाठी त्यांना आपण पत्ता आणि तुमचे वेबसाईट आणि टेलिफोन नंबर देऊया का? तर तो प्लीज उतरवून घ्या, कृपया उतरवून घ्या. तर तो असा आहे, डॉक्टर अमित कामले, चौंडेश्वरी कॉम्प्लेक्स, शिवाजी पुतळा रोड, मिरज, सांगली, 416-410 हा पिनकोड आहे. त्याच्यानंतर त्यांचा टेलिफोन नंबर असा आहे 0233-222-7205. त्यांचं वेबसाईटचा पत्ता असा आहे www.aec.in. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला खरोखरच परदेशातली MBBSची संधी आणि ती देखील रशिया देशातली अतिशय पारदर्शकपणाने आणि खूप छानपणाने समजावून सांगितलीत, त्याच्याबद्दल तुमचे सखी सह्याद्रीतर्फे मी अगदी मनापासून आभार मानते. धन्यवाद.